आणखीन एक चिंतेत भर टाकणारी बातमी समोर येते आहे. इंधन दरवाढीमुळे एसटी महामंडळाच्या तोट्यात वाढ झाली आहे आणि हा तोटा भरून काढण्यासाठी एसटीच्या तिकिटात 17% अधिकची वाढ करण्याचा प्रस्ताव हा महामंडळानं राज्य शासनाकडे पाठवल्याची माहिती आहे. त्यामुळे आधीच पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचे चटके सहन करणाऱ्या सर्वसामान्यांच्या संकटात आणखीनच भर पडण्याची शक्यता आहे. भाडेवाढीसाठी राज्याचे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय परिवहन समिती तयार करण्यात आली आहे आणि एसटीला आजवर 12,500 कोटी रुपयांचा संचित तोटा झाला. याशिवाय कोट्यवधींची देणी शिल्लक आहे. डिझेल दरात सातत्यानं वाढ होत असल्यानं खर्चात देखील वाढ झाली आहे. तर या संदर्भात एसटी काँग्रेसचे युनियनचे श्रीरंग बर्गे हे आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेत. सर, आपण पाहतो या ठिकाणी सर्वसामान्यांच्या संकटात आणखीन भर पडली जाणार आहे आणि तोटा वाढल्यानं एसटीची आता 17% भाडेवाढ होणार आहे, काय सांगाल? नाही, भाडेवाढ का करावी लागते? भाडेवाढ करण्याचं कारण एवढंच आहे की डिझेलचे दर वाढल्यामुळे, इंधनाचे दर वाढल्यामुळे भाडेवाढ करावी लागते. आणि आज सगळीकडे टॅक्सीचं भाडेवाढ झाली, नंतर रिक्षाची भाडेवाढ झाली, सगळीकडेच भाडेवाढ झाली. प्रायव्हेट टेम्पो असतील, प्रायव्हेट बस वाहतूक असेल, सगळ्यांची भाडेवाढ झाली आहे. मग एसटीची भाडेवाढ का नको? कारण आज आमचा संचित तोटा 12,000 कोटी रुपयाच्या वरती गेलेला आहे आणि अशा परिस्थितीत भाडेवाढ करावीच लागणार आहे, अन्यथा चालणारच नाही ही संस्था. आणि भाडेवाढ काय आम्हाला प्रवाशांना त्रास द्यायचा आमच्या संस्थेचा हेतू नाहीये. इंधन दर वाढ झाली म्हणून भाडेवाढ करावी लागते आणि आता याचा ताळमेळ बसत नाही. आज एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नाही, या सगळ्या याच्यामुळं पुरवठादारांची बिलं थांबलेत, इंधनासाठी गाड्या थांबतात अशी परिस्थिती आली आहे आणि त्यामुळं भाडेवाढ करावीच लागेल. आणि हे आनंदाने नाही भाडेवाढ, कारण सर्वसामान्य माणसाला याची झळ पोचते. एक नाईलाज म्हणून एसटी वाचवण्यासाठी, सर्वसामान्य माणसाचं एसटी हे वाहन आहे, ते वाचवण्यासाठी भाडेवाढ करणं भाग आहे. आणि मला, मी तर म्हणजे तुम्ही म्हणाल की दोन पार्ट आहे, आम्ही सार्वजनिक क्षेत्रात पण काम करतो, पण भाडेवाढ केल्याशिवाय पर्याय नाहीये, समोर म्हणून भाडेवाढ करावी लागते. अगदी श्रीरंगजी, आपण पाहतोय एसटीला तारण्यासाठी जरी ही भाडेवाढ करण्यात आली असली तरी सुद्धा सर्वसामान्यांचं कंबरडं यामुळे मोडणारच आहे. धन्यवाद श्रीरंगजी दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी.